नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाइन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत बी फार्मसी काउंसलिंग प्रोसेस बद्दल। आणि हे प्रोसेस बद्दल आपण डिस्कस करत असताना तुम्हाला या ठिकाणी जे स्क्रीन वरती वेबसाइट दिसत आहे, म्हणजे आपली या वर्षाची 2022 आणि 2023 या वर्षासाठी आपल्याला महासीईटी सेल या पोर्टल वरती आपल्याला रजिस्ट्रेशन करून आपल्याला जी पुढील प्रोसेस आहे हे पुढील प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। या वेबसाइटचा हा आपला इंटरफेस असणार आहे। या इंटरफेस अनुसार आपल्याला या वेबसाइटवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे, ठीक आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात की या वर्षीचे जे डेट्स आहेत किंवा या वर्षीचा जो काउन्सिलिंग शेड्यूल आहे किंवा या वर्षी या प्रोसेसमध्ये काय काय बदल झाले याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं आपण या बदल काय झाला या प्रोसेसमध्ये त्याबद्दल माहिती घेऊ आणि त्यानंतर आपण पुढे प्रोसेस कशी चालणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, ठीक आहे। तर सर्वात पहिला बदल म्हणजे जे आपल्या कोविड पॅन्डेमिकमुळे जे आपली ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया किंवा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू होती, हे प्रवेश प्रक्रिया आता टोटली ऑफलाईन स्वरूपात चालणार आहे। म्हणजे तुम्हाला जेही प्रोसेस असेल ते तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, या सर्व प्रोसेस तुम्हाला आता या ठिकाणी ऑफलाईन मोडमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे। हा आहे आपला पहिला बदल। दुसरा बदल काय की आपल्या 2 वर्षामध्ये जर पाहिलं असतं की आपले यामध्ये कॅप 1 कॅप 2 असे 2 राऊंड व्हायचे कॅपचे, त्यामुळे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या संधी या ठिकाणी कमी मिळायच्या। पण यावर्षी आपल्याला या प्रोसेसमध्ये आपल्याला टोटल 3 कॅप राऊंड होणार आहेत। कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 कॅप राऊंड 3 असे आपल्याला 3 कॅप राऊंड असणार आहेत। हे 2 सगळ्यात मोठे झालेले बदल या प्रोसेसमध्ये असणार आहेत, ठीक आहे। तर यानंतर आता ज्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की बरेच असे विद्यार्थी आहे की त्यांची इलिजिबिलिटी या ठिकाणी कम्प्लीट नाही, म्हणजे की आपल्याला जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला तो विद्यार्थ्यांनी पाहणे गरजेचं आहे। जर ओपन कॅटेगरी असेल आपल्याला 135 मार्क लागणार आहेत, जर OBC NT1 NT2 आणि SC ST अशी कॅटेगरी असेल आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला 120 मार्क या ठिकाणी लागणार आहेत, म्हणजे 45% and 40% आपल्याला या ठिकाणी ग्रुपिंग लागणार आहे। बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया नंतरच आपण या ठिकाणी फॉर्म फिल करणं योग्य असणार आहे। तर आता हे फॉर्म फिल करत असताना विद्यार्थ्याला या ठिकाणी जर आपण पाहत असाल या ठिकाणी वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन हे आपल्याला 28 तारखेपासून आपल्याला 3/10/2022 up to 4 PM या वेळेमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे। तर विद्यार्थ्याला मी एक सांगू शकतो, हे जे डेट दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला इथे स्टार मार्क दिसत असेल, म्हणजे हे डेट डेफिनेटली आपण विचार करू शकतो की एक्सटेंड होणार आहे। आणि बी फार्मसीसाठी हा खूप कमी ड्युरेशन दिला आहे रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी, हा ड्युरेशन बऱ्यापैकी या ठिकाणी वाढण्याचे ह्यूज चान्सेस असणार आहेत, ठीक आहे। तर याच्यामध्ये आणखी त्यांनी खाली पण एक हे केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे की जे विद्यार्थी 28 तारखेपासून 3 तारखेपर्यंत जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत अशा विद्यार्थ्याचा या ठिकाणी 6 तारखेला पहिली प्रोविजनल लिस्ट लागणार आहे। की ज्या पहिल्या प्रोविजनल लिस्टमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी 3 तारखेपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे अशा सर्व विद्यार्थ्याचे या ठिकाणी पूर्ण डिटेल्स या ठिकाणी शो होणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट पण डिस्प्ले होणार आहे, ठीक आहे। तर आता मी तुम्हाला यामध्ये सांगायचं टप्प्यामध्ये ज्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन पहिल्यांदाच करायचं आहे असे विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशनवरती जाऊ शकतात। या ठिकाणी आपला जो MST CET ॲप्लिकेशन नंबर आहे, रोल नंबर आहे, या ठिकाणी टाकून या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात। काही असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी CET एक्झाम दिली नाही, तर CET एक्झाम दिली नसेल तरी असे विद्यार्थी या ठिकाणी NEET ची एक्झाम जरी दिली असेल तर या ठिकाणी NEET च्या एक्झामवरती हे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात, ठीक आहे। तर यावेळी या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म दिसेल। या फॉर्ममध्ये तुम्हाला जी काही तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं कॅन्डिडेट फुल नेम, फादर नेम, मदर नेम, त्यानंतर तुमचं जे काही जेंडर आहे जेंडर फिल करायचं आहे, डेट ऑफ बर्थ फिल करायचं आहे, रिलिजन फील करायचे, हे सर्व फील करून तुम्हाला या ठिकाणी जो तुमच्याकडे सध्या ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आहे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे, कारण आपला OTP येणार आहे आणि ईमेल ॲड्रेस पण आपल्याला जो आपला ॲक्टिव्ह आहे
तो या ठिकाणी द्यायचा आहे आणि हे देऊनच तुम्हाला या प्रोसेसमध्ये पुढे पार्टिसिपेट करता येणार आहे। या ठिकाणी तुमचं जे काही चॉईस सॉरी पासवर्ड सेट करायचा तुम्ही पासवर्ड सेट करून या ठिकाणचा जो कॅप्चा आहे या ठिकाणी कॅप्चा टाकून तुम्ही या प्रोसेसचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन करू शकतात। यानंतरचे जे स्टेप्स असणार आहे स्टेप आहे यानंतर तुमचा OTP येईल तुमच्या मोबाईलवरती। ज्यावेळेस तुम्ही OTP या ठिकाणी फील करताल OTP फील केल्यानंतर मगच तुमची या ठिकाणी पुढची प्रोसेस ओपन होणार आहे आणि त्या OTP फील केल्यानंतर तुमचा या वर्षीचा जो PH22 हा तुमचा या ठिकाणी ॲप्लिकेशन ID आहे व ॲप्लिकेशन ID येणार आहे। आणि ॲप्लिकेशन ID आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट आपण जे रजिस्ट्रेशन करताना भरलेली इन्फॉर्मेशन आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे। त्यानंतर तुमची स्टेप 2 असणार आहे की तुमचं या ठिकाणी कॅन्डिडेट टाईप A B C D E असे तुम्हाला कॅन्डिडेट टाईप शो होतील। कॅन्डिडेट टाईप शो झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन आहे का हे तुमचं चेक केलं जाईल। जेही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्ही यस नो फॉर्मॅटमध्ये भरायचं आहे। त्यानंतर तुमच्या कॅटेगरी डिटेल्स विचारल्या जातील। जेही इन्फॉर्मेशन आहे जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते अवेलेबल करायचे। जे डॉक्युमेंट्स तुम्ही अप्लाय केलात पण त्याचे अवेलेबल रिसिप्ट आहे आपल्याकडं तर त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल रिसिप्ट आपल्याला द्यायची आहे। इनकेस जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत पण आपण अवेलेबल करू शकतो कधीपर्यंत 7 तारखेपर्यंत। तर अशा विद्यार्थ्यांनी रिसिप्ट जरी दिली तरी या ठिकाणी हरकत नाही पण 7 तारखेच्या ते डॉक्युमेंट्स असणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे, यानंतर आपल्याला सेकंड जे स्टेप्स येणार आहे विद्यार्थ्यासाठी की आपल्याला जे आपले 10वीचे मार्क्स आहेत 12वीचे मार्क्स आहेत हे मार्क्स आपल्याला फील करायचे आहेत। आणि महत्त्वाचं काय याच्यामध्ये की ज्याही विद्यार्थ्याने या ठिकाणी MSTCET दिलेली आहे तर MSTCET दिलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी कुठलीच फीस लागणार नाही आहे। पण जर MSTCET दिली नसेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला जी फीस आहे ते या पद्धतीने आपल्याला दिसेल की 600 रुपये आपल्याला फीस लागेल या फॉर्म फिलिंगसाठी। ज्याही विद्यार्थ्यांनी MSTCET दिली आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठलीच फीस पेड करायची आवश्यकता नसणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप जे असणार आहे की जे तुमच्या प्रिंटआउटवरती तुमची जे प्रिंटआउट बाहेर निघेल जे तुम्ही फोटो सिग्नेचर ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर जेही प्रिंटआउट बाहेर निघेल बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट्सबद्दल अडचण असेल तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपला ज्यावेळेस व्हिडिओ आपण मागच्या 1 मंथ अगोदरच या ठिकाणी टाकलेला आहे की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर बी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस त्यामध्ये पूर्ण कॅटेगरीवाईज या ठिकाणी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकतात। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला जे या ठिकाणी तुमच्या प्रिंटआउटवरती जे डॉक्युमेंट्स दिसत असतील ते पूर्ण तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा एक बंच करायचा आहे झेरॉक्स डॉक्युमेंट्सचा एक बंच करायचे असे बंच करून तुम्हाला जेही आपल्या शहरामध्ये FC सेंटर दिलेले आहेत त्या विद्यार्थ्याला जर आपल्या शहरातले FC सेंटर किंवा फॅसिलेशन सेंटर माहीत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फॅसिलेशन सेंटरची पूर्ण लिस्ट या ठिकाणी अवेलेबल आहे। तर आपल्या जिल्ह्यानुसार आपण या कुठले कुठले आपल्याला नियर बाय FC सेंटर आहेत त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे कम्प्लीट करून घेऊ शकतात। विद्यार्थ्याला महत्त्वाची सूचना आहे यामध्ये की आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल झाला म्हणजे आपण प्रोसेसमध्ये आलात असं नाही आहे। आपला ऑनलाईन फॉर्म फिल झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जोपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आपण या प्रोसेसमध्ये येणार नाही आहेत हे लक्षात असू द्यात। ठीक आहे, तर आपल्याला जे काही नियर बाय FC सेंटर आहेत त्या FC सेंटरवरती जाऊन आपल्याला या ठिकाणी प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला इथे एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दलही माहिती दिलेली आहे मी, त्यानंतर तुम्हाला आपल्या डेट्स कधी आहेत याबद्दलही माहिती दिलेली आहे आणि यानंतर आपल्याला फीस किती लागणार आहे याबद्दलही माहिती दिलेली आहे आणि आपल्याला रजिस्ट्रेशन केव्हापासून केव्हापर्यंत करायचं याबद्दलही माहिती दिली आहे। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची 6 तारखेला लागेल। जर फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याचा फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाली असेल तर या ठिकाणी या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला करेक्शन करून घेता येणार आहे। किंवा बऱ्याच विद्यार्थ्याच्या व्हॅलिडिटीच्या रिसिप्ट आहेत नॉन क्रिमिनलच्या रिसिप्ट आहेत पण या ठिकाणी यांचे डॉक्युमेंट्स अवेलेबल होणार आहेत 9 तारखेच्या आत किंवा 7 ते 9 मध्ये तर हे विद्यार्थी रिसिप्ट काढून या ठिकाणी ओरिजिनल सर्टिफिकेट देऊ शकतात। ठीक आहे, हे तुमची अद्याप जी काही इन्फॉर्मेशन होती ते तुम्हाला मी सांगितलेले आहे।
त्यानंतर काही खाली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दलच इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमधनं येतात, कॅटेगरीमधून जर येत असतील तर यांच्या जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कधीपर्यंत व्हॅलिड पाहिजे याबद्दल माहिती दिली आहे. आणि कुठले डॉक्युमेंट्स ॲट द टाईम ऑफ FC व्हेरिफिकेशन आपल्याला द्यायचे आहेत याबद्दलही माहिती दिलेली आहे. जर काही विद्यार्थ्यालयामध्ये डाऊट्स असतील, प्रोसेसमध्ये काही अडचण असेल, TFWS रिलेटेड काही अडचण असेल तर विद्यार्थी कमेंट्समध्ये विचारू शकतात. आणि ज्याही विद्यार्थ्याला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे हे विद्यार्थी डायरेक्ट ऑफिसच्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला पेड काउन्सिलिंगची इन्फॉर्मेशनबद्दल विचारू शकतात. पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला पूर्ण रँकवाईज लिस्ट, कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरवाईज पूर्ण इन्फॉर्मेशन, दॅन कॉलेजचे लास्ट इयरचे कट ऑफ, दॅन कॉलेजचे कोड, त्यानंतर इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, अँड दॅन सर्वात महत्त्वाचं आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना कसा भरायला पाहिजे याबद्दल संपूर्ण आपण माहिती या पेड काउन्सिलिंग अंतर्गत विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करत असतो. ज्यांना जॉईन करायचं आहे आमच्या थ्रू जसं बेनिफिट होऊ शकतं अशाच मुलांनी या ठिकाणी जॉईन करणं योग्य असणार आहे.